नमस्कार श्रोते हो, आजच्या या खास मुलाखतीत मी अभिषेक पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. कलेविना मनुष्य पशुसारखा आहे असं म्हणतात. हीच कला माणसाला जगण्याची उमेद देते, लढण्याची जिद्द देते, संघर्षाची ताकद देते. बऱ्याचदा आपण लो फील करत असू त्यावेळेला आपण गाणी ऐकतो, संगीत ऐकतो आणि पुन्हा रिफ्रेश होऊन कामाला लागतो. कधीकधी आपल्याला शांत संगीत ऐकावंसं वाटतं, अशावेळी मानवी बोलूसुद्धा नको वाटतात, त्यावेळी आपण इन्स्ट्रुमेंटल गाणी ऐकतो. या इन्स्ट्रुमेंट्समध्ये इतकी जादू असते की आपल्या धुंद स्वरांनी ते आपल्याला शेवटी त्या गाण्याच्या ओळी गुणगुणाव्या लावतात. अशी बरीच वाद्य आपल्या भारतीय संगीत दुनियेत आहेत. काही चर्मवाद्य जसं की तबला, ढोलकी, काही तंतुवाद्य आणि काही सुशीरवाद्य म्हणजे जीवाद्य वाऱ्याच्या मदतीने ध्वनी निर्माण करतात, अर्थात बासरी, सनई अशी. तर बासरी म्हटलं की आपल्याला श्रीकृष्णाची मनमोहक बन्सी आठवते. महाभारत सिरियलच्या काळात आपण जातो आणि त्या बासरीचा मंत्रमुग्ध करणारा नाद आठवतो. असाच एक बासरीवादक कोल्हापूरचा तनय कामत. वेलकम तनय, तुझं खूप स्वागत आहे आपल्या स्टुडिओत. नमस्कार. तर तनय, तू उत्तम बासरीवादक आहेस, तर तुझी शाळा, तुझं शिक्षण याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार. माझं जन्मगाव हे कोल्हापूरच असून माझं पदवीपर्यंतचं शिक्षण हे कोल्हापूरमध्येच झालं. मी पदवीचं शिक्षण हे BSc ॲग्रिकल्चर या विषयामध्ये कोल्हापूरमध्ये घेतलं आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मी आत्ता मास्टर इन आर्ट्स इन हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकमध्ये करीत आहे आणि बासरीचं शिक्षण मी आत्ता पुण्यामध्ये चिन्मयनाथ बिंदू गुरुकुल येथे घेत आहे. बरं, तर तनय, भारतीय संगीतात अनेक वाद्य आहेत, जसं की आता सांगितलं तंतुवाद्य, चर्मवाद्य, सुशीरवाद्य, तर यापैकी बासरी हेच वाद्य तुला का निवडावं वाटलं? अगदी लहानपणापासून बासरीची आवड होती असं म्हणता येणार नाही, कारण मध्यवयापासून मला बासरीची आवड निर्माण झाली. अनेक वाद्य आहेत भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये, त्यांना महत्त्वसुद्धा आहे, परंतु बासरीकडे एक आकर्षण होतं कारण लहानपणापासूनच कृष्णाची भक्ती करत असल्यामुळे ते वाद्य शिकावं आणि ते अवगत करून ते वाजवावं अशी इच्छा होती आणि कालांतरानं त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. ह्याच्याविषयी एक मी छोटासा किस्सा सांगू इच्छितो. एकदा असं झालं असं की मी आत्ता ज्यांच्याकडे शिक्षण घेतो बासरीचं, पंडित रूपक कुलकर्णी, त्यांचा कोल्हापूरमध्ये कार्यक्रम होता बासरी वादनाचा आणि त्यावेळी मी माझ्या वडिलांसोबत कार्यक्रम ऐकण्यासाठी गेलो. त्याच्यापूर्वी माझ्यामध्ये बासरीविषयी काहीच पार्श्वभूमी नव्हती. अच्छा. परंतु तो कार्यक्रम ऐकल्यानंतर तेव्हा मी वडिलांना असं म्हटलं की मला सुद्धा यांच्याकडूनच बासरी शिकायची आहे आणि मला बासरीचं शिक्षण घेऊन बासरीमध्ये कार्य करायचं आहे आणि तेव्हापासून माझ्यामध्ये बासरीची आवड निर्माण झाली आणि कर्मधर्म संयोगाने सगळे योग जुळून आले आणि बासरीचे शिक्षक सुद्धा मिळत गेले आणि बासरीमध्ये वाटचाल चालू झाली. वा, मस्त. तर बासरीमध्ये अनेक प्रकार आहेत, ते प्रकार कोणते याविषयी तू आम्हाला जरा सांगशील आणि तू कोणत्या प्रकारची बासरी वाजवतोस? बासरीमध्ये अनेक प्रकार म्हणजे बासरीच्या मेकिंगमध्ये प्रकार असतात, जसं वेस्टर्न फ्लूट आहे, कर्नाटिक फ्लूट आहे, हिंदुस्थानी क्लासिकल फ्लूट आहे. तर वेस्टर्न फ्लूट जी असते ती मेटालिक फ्लूट असते, मेटलपासून बनलेली असते आणि कर्नाटिक फ्लूट जी असते ती वूडपासून बनलेली असते, म्हणजे लाकडापासून. आणि आम्ही ज्या बासरीचं शिक्षण घेतो ते म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील बांबूपासून बनलेली बासरी आणि त्यामध्येच माझं शिक्षण चालू आहे. तर कलाकाराच्या आयुष्यात घरच्यांचा मोठा वाटा असतो, तुझ्या व्यक्तिगत आयुष्यात आणि या कलेत तुझ्या घरच्यांची काय भूमिका होती, त्यांनी कसं सपोर्ट केलं तुला? मला असं वाटतं की आपण जोही कलाकार असतो त्या प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात त्याच्या घरच्यांचा मोलाचा वाटा असतो. नक्कीच. कारण घरच्यांचा जर सपोर्ट मिळाला, पाठबळ जर मिळालं, तर ती कला फुलण्यामध्ये जास्त महत्व आहे, जास्त सहयोग मिळतो. अर्थातच. कारण मला असं झालं की मी जेव्हा बासरी शिकायचं किंवा संगीतामध्ये शिक्षण घ्यायचं असं ठरवलं त्यावेळी माझ्या आई वडिलांचा, माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळाला. कारण आत्ताच्या युगात जर आपण बघितलं तर एखादा मुलगा जर म्हटला की मला कलाक्षेत्रामध्ये कार्य करायचं आहे तर सगळ्यात पहिला घरच्यांचा प्रश्न असतो की तू याच्यामध्ये करिअर करणार आहेस का छंद म्हणून करणार आहेस. आणि जर त्या मुलाला त्यामध्ये करिअर करायचं असेल, करिअरच्या संधी दिसत असतील, तर नक्कीच त्याला आई वडिलांचं पाठबळ मिळणं महत्वाचं आहे. कारण जर पाठबळ मिळालं तर दुग्धशर्करा योग होऊन त्यामध्ये चांगली प्रगती होण्यास वाव मिळतो असं मला वाटतं. म्हणजे घरच्यांचा सुद्धा तुला तितकाच आधार होता, सपोर्ट होता, पूर्ण सपोर्ट होता. बासरी व्यतिरिक्त तू अजून कोणत्या कलाक्षेत्रात आहेस का? बासरी व्यतिरिक्त कलाक्षेत्रामध्ये मी प्रोफेशनली नाहीये, बासरीमध्ये माझं प्रोफेशन चालू आहे, परंतु बाकीच्या कलाक्षेत्रांमध्ये सुद्धा मला आवड आहे, जसं की ड्रॉइंग आहे, कॅलिग्राफी आहे, रंगोली मेकिंग आहे, विविध वाद्य शिकणे आहे, विविध भाषा शिकणे आहे, अशा अनेक कलाक्षेत्रांमध्ये मी एक छंद म्हणून त्यामध्ये कार्यरत आहे. वा, म्हणजे जितक्या कला जास्त तितकाच माणूस समृद्ध असं समजलं जातं.
तर कोणतीही विद्या असेल, कला असेल, यात गुरुचा वाटा महत्वाचा असतो. अभिजात संगीतात असेल, गायनात असेल, तर गुरु आणि गुरु परंपरा खूप महत्वाची मानली जाते. तर याविषयी तू काय सांगशील, तुझ्या गुरूंविषयी काय सांगशील? गुरु परंपरा ही सगळ्यात महत्वाची आहे. अगदी भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये किंवा इतर कलांमध्ये जर आपण बघत आलो तर प्रत्येक कलेला, प्रत्येक गोष्टीला गुरु परंपरा आहे. आणि जर गुरु योग्य मिळाला एखाद्या शिष्याला आणि त्या गुरुचं आणि शिष्याचं नातं जर घट्ट झालं तर ती कोणतीही कला असते ती मोठी होण्यामध्ये वाव मिळतो. आणि मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कोल्हापूरमध्ये बासरी शिकायला चालू केली श्री अमोल राबड यांच्याकडे, पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण घेतलं आणि त्यानंतर सध्या मी पंडित रूपक कुलकर्णी, जे पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे एकमेव गंडाबंद शागिर्द आहेत, त्यांच्याकडून शिक्षण घेतोय. त्याचसोबत श्री जयतीर्थ कुलकर्णी, जे ऑल इंडिया रेडिओचे ग्रेट आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडून सुद्धा शिक्षण घेतोय. आणि गुरु परंपरा ह्यासाठी महत्वाची कारण कलाक्षेत्रामध्ये, स्पेशली संगीत क्षेत्रामध्ये अनेक घराणी आहेत भारतामध्ये, आपल्याला माहीत असतील, गायनामध्ये, नृत्यामध्ये, वादनामध्ये, तसंच बासरी वादनामध्ये सुद्धा अनेक घराणी आहेत. किराणा घराणा आहे, बनारस घराणा, मैहर घराणा. तर त्यामध्ये माझं शिक्षण हे मैहर घराण्यामध्ये, जिथं पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी काम केलं, अनेक इतर वादकांनी म्हणजे बासरी व्यतिरिक्त वादकांनी सुद्धा काम केलं, त्या घराण्यामध्ये मी शिक्षण घेतोय. अच्छा. आणि जर योग्य गुरु मिळाला तर त्या कलाक्षेत्रामध्ये जे काही छोटे मोठे भाग असतील त्याचं शिक्षण अगदी प्रॉपरली मिळतं, जेणेकरून कला शास्त्र शुद्ध राहते आणि ते शिकण्यासुद्धा मजा येते. तर तनय, तू वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी झालास आणि दिग्गज कलाकारांबरोबर काम केलंस, तर तुझा हा प्रवास कसा होता? अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. आणि मी जेव्हा कार्य करत असतो किंवा त्यांच्यासोबत वादन करत असतो, माझ्या गुरूंच्या सोबत जेव्हा मी साथसंगत करत असतो, ते एक मोठी संधी असते. कुठल्याही एखाद्या पुरस्काराशिवाय एखादा परफॉर्मन्स आपल्याला त्यांच्यासोबत करायला मिळणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आपण क्लासेसमध्ये जे शिकतो किंवा त्यांच्या समोर बसून जे शिकतो त्याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा स्टेजवरती त्यांच्यासोबत परफॉर्म करत असतो त्यावेळी आपलं पूर्ण अटेन्शन हे त्यांच्याकडे असतं. त्यामुळे क्लासेसमध्ये आपल्याला जितकं शिकायला मिळतं त्याच्यापेक्षा अनेक पटीने जास्त आपल्याला स्टेजवरती शिकायला मिळत असतं असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि ती कला आपण नुसती शिकतो परंतु एखाद्या ऑडियन्स समोर परफॉर्म करत असताना काय काय खास खळगे असतात, कशा प्रकारे केलं पाहिजे, कशा प्रकारे डेव्हलप केली पाहिजे, ह्याचं सुद्धा ज्ञान मिळत जातं. नक्कीच नक्कीच. आता तू सांगितलंस की अनेक दिग्गज कलाकारांबरोबर तू काम केलंस, तर रंगमंचावर आपली कला सादर करताना प्रत्येक कलाकाराचा अर्थातच कस लागत असतो आणि त्याला जर प्रेक्षकांची दाद मिळाली तर आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. तुझे असे काही अनुभव आहेत का, ते आमच्याशी शेअर कर. अगदीच. कारण कलाकार म्हटला की फक्त कलाकार इथंपर्यंत सीमित नसतं, कारण कलाकाराव्यतिरिक्त समोर असणारा प्रेक्षक वर्ग हा सगळ्यात महत्वाचा असतो. बरोबर. कारण प्रेक्षकांनी जर व्यवस्थित आपल्याला दाद दिली तर आपण जे करतोय, आपण जी कला सांभाळतोय ती योग्य आहे असं आपल्याला एक एनर्जी मिळते. आपण जेव्हा सादर करत असतो तेव्हा टाळ्यांचा प्रतिसाद असेल, त्यांच्या डोळ्यांमधून येणारे अश्रू असतील, हे सगळ्यात महत्वाचे असतात. ह्याच्याविषयी एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. एकदा कर्नाटक राज्यामध्ये मी परफॉर्म करीत होतो, एका शाळेमध्ये परफॉर्मन्स होता, माझ्या गुरुजींसोबत परफॉर्म करत होतो. आणि त्यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर एक छोटासा मुलगा, अगदी एक चौथी पाचवीमध्ये असेल, तो आला आणि मला म्हणाला की तुम्ही जेव्हा बासरी वाजवत होता तेव्हा मला श्रीकृष्णाची आठवण झाली. अरे वा. मग त्यावेळी असं झालं की इतका छोटासा मुलगा ज्याला कलाक्षेत्रामध्ये किंवा संगीत म्हणजे काय याचं ज्ञान सुद्धा नाही, परंतु त्यानं इतकी छान कॉम्प्लिमेंट आपल्यापर्यंत येऊन दिली, तर तेव्हा असं वाटतं की हा, आपण जे काय करत आहोत ते योग्य करीत आहोत. आणि ही एनर्जी जी असते जी प्रेक्षकांकडून मिळते ती आपल्याला आपली कला जोपासण्यासाठी मदत करत असते. आणि तू जसं म्हटलास की लहान मुलांना तुला दाद दिली, तर मला असं वाटतं की संगीत अनुभवायला वयाची मर्यादा नसते आणि त्यामुळेच तुला ही दाद मिळाली असावी. तर संगीत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात टिकून राहायचं झालं तर सातत्य महत्वाचं आहे, रियाज महत्वाचा आहे. तर तू बासरीवादनाचा रियाज असेल किंवा सराव असेल तर तो कसा करतोस, याविषयी काय सांगशील? बासरीवादनातच म्हणण्यापेक्षा प्रत्येक कलेमध्ये रियाज आणि सातत्य महत्वाचं आहे. आत्ता जर आपण बघितलं की जे नवीन युवा पिढी ह्या क्षेत्रामध्ये, कलाक्षेत्रामध्ये येऊ इच्छितात, त्यांचं पहिलं ध्येय किंवा पहिलं इमॅजिनेशन असं असतं की या क्षेत्रात आल्यानंतर मला लगेच ग्लॅमर मिळेल, लगेच प्रगती मिळेल किंवा यश मिळेल, पैसा मिळेल असं असतं. परंतु कष्ट करण्याची तयारी नसते. आपण जी काही कला जोपासतो, ज्या कलेमध्ये आहोत, त्याच्याविषयी एक प्रामाणिकपणा ठेवून एक सातत्य राहिलं पाहिजे. माझ्याकडे जेव्हा काही विद्यार्थी शिकायला येतात तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की मी किती महिन्यामध्ये गाणी वाजवायला लागेन बासरीवरती, सगळ्यात पहिला प्रश्न त्यांचा हा असतो. तसंच त्यांच्या आई वडिलांचा सुद्धा हा प्रश्न असतो. तर मला असं वाटतं की तुम्ही या क्षेत्रामध्ये आल्यानंतर जर त्याच्याशी प्रामाणिक राहून जर रियाज कंटिन्यू ठेवलात
कारण ही गोष्ट अशी नसते की आज चालू केली उद्या त्याला प्रोत्साहन मिळालं किंवा चांगली वाढ मिळाली असं नसतं. स्टेजवरती जाऊन परफॉर्म करणे ही लास्ट लेवल असते, पण त्या स्टेजवरती जाऊन त्या माईक समोर बसण्यापूर्वी जी काही मेहनत घेतली जाते त्याला रियाज म्हणतात. बरोबर. आणि तो जर नियमित असेल आणि त्या कलेशी जर तुम्ही प्रामाणिक असाल तर त्या कलेची वाढ चांगली होते आणि तुम्ही चांगल्या प्रकारे कलाकार बनू शकता असं मला. नक्कीच नक्कीच. तर आता तू बघत असशील की सध्याच्या बॉलिवूड आणि फ्युजन असेल किंवा रिमिक्स असेल या युगात नवीन पिढी कुठेतरी भारतीय संगीताचं किंवा अभिजात संगीताचे पैलू जे आहेत ते विसरत चाललेले आहे. याविषयी तुझं काय मत आहे आणि तुझ्या जडणघडणीत या शास्त्रीय संगीताचा किंवा अभिजात संगीताचा कितपत वाटा आहे? भारतीय शास्त्रीय संगीत हे मानवी जीवनाच्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण आत्ता जर आपण बघितलं तर सोशल मीडियाच्या युगामध्ये आपण जर एक थोडंसं जर मानसशास्त्रामध्ये वरवर जरी बघितलं तरी आपल्याला कळून येईल की एक माणसाची एका ठिकाणी टिकून राहण्याची म्हणजे एखादा व्हिडिओ जरी बघत असतील तर ते बघताना जास्तीत जास्त 8 ते 9 सेकंद बघण्याची कपॅसिटी आहे. अशा ह्या फास्ट युगामध्ये आणि ह्याचं हे जे वळण आहे ते हे रील्समुळे वाढत चाललंय असं मला वाटतंय. आणि भारतीय शास्त्रीय संगीत कसं आहे, तुमच्या मनापर्यंत पोहोचायला त्याला थोडा वेळ लागतो. अगदी बरोबर. आता लगेच ऐकलं लगेच मनाला आवडलं असं नाहीये. मग मला असं वाटतं की जर ह्याची सवय जर लहानपणापासूनच असेल, आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आई वडिलांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आत्ताच्या काळामध्ये लहान मूल जरी 6 महिन्याचं 7 महिन्याचं असेल तर त्याच्या पुढ्यात आपण मोबाईल लावतो, वेगवेगळ्या प्रकारची फिल्मची गाणी वेस्टर्न सॉंग्स लावतो, तर त्याच्यावरती तसेच संस्कार होत जातात. तेच जर भारतीय शास्त्रीय संगीतांची आवड त्याच्यामध्ये लहानपणापासून निर्माण केली तर त्याच्या शारीरिक आणि मानसिक वाढीमध्ये सुद्धा त्याची मदत होते. प्लस तुम्ही काहीतरी वेळ वाया घालवून त्या नेटवरती किंवा सोशल मीडियावरती वेळ वाया घालवण्यापेक्षा अशी जर कला जोपासली, जर शास्त्रीय संगीताची आवड जर निर्माण झाली तर तुमचा वेळ सार्थकी लागेल असं सुद्धा मला वाटतं. नक्कीच नक्कीच. तर त्यांना तुझ्या बासरी वादनाच्या क्षणा मला ऐकायला आवडतील, तर ते तू सादर करावं असं मी तुला विनंती करतो. मस्तच. कोणत्याही कलेची साधना करायची असेल तर त्यासाठी त्यागाची आणि समर्पणाची आवश्यकता असते. तर ही तुझी साधना जी आहे ती तू कशी केलीस आणि तुझा एखादा काही अनुभव असेल तर तो आमच्याशी शेअर कर. आपल्याला जर कला अवगत करायची असेल विशेषतः संगीत क्षेत्रामध्ये तर त्याला तितका वेळ देणं महत्वाचं आहे. कारण आपण त्याला जितका वेळ देऊ तितकी कला आपल्याला अवगत होते. अगदी एक मजेचं उदाहरण सांगायचं झालं तर आपण एखाद्या व्यक्तीसोबत जितके राहायला लागू तितकं आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम आकर्षण आणि जिव्हाळा उत्पन्न होतो. तसंच ह्या वाद्यांचं सुद्धा आणि संगीत आणि कलाक्षेत्राचं सुद्धा आहे. आपण त्याच्यामध्ये जितका वेळ देऊ जितका त्याचा रियाज करू त्याची जितकी प्रॅक्टिस करू तितके आपल्याला ते अवगत होत जाते. आणि ह्यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर जर बासरी किंवा संगीत अवगत करायचं असेल तर आपण रियाज हा कन्सिस्टंटली असला पाहिजे. पूर्ण दिवसामध्ये तुमचा एक ठराविक वेळ जो असेल तो वेळ तुम्ही त्या कलेला त्या वाद्याला दिला पाहिजे. जसं मी काही दिवसांपूर्वी एक चिल्ला केला होता. चिल्ला म्हणजे हा एक सुफी वर्ड आहे. अच्छा. ह्याचा अर्थ असा की तुम्ही 40 दिवस एकाच कलेचा सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही त्या कलेच्या संपर्कात राहून त्याचा रियाज करायचा अशी त्याची पद्धत आहे. ओके. तर ते करण्याचा मी प्रयत्न केला होता, अर्थात गुरूंच्या मार्गदर्शनानुसार केला होता. आणि मी माझं पदवीपर्यंतचं शिक्षण BSc अग्रिकल्चरमध्ये केल्यामुळे शेतीची आणि झाडाफुलांची आवड ही मला होतीच. त्यामुळे मी जिथं चिल्ला केला होता तिथं अनेक फुलझाडांची लागवड मी केली होती. आणि तिथे जेव्हा मी रियाज करायचो तेव्हा मला हे निदर्शनास आलं की त्या झाडांवरती सुद्धा त्या वनस्पतींवरती सुद्धा अतिशय चांगला परिणाम होत आहे. आणि चिल्ला चालू करण्यापूर्वीची अवस्था आणि चालू केल्यानंतरची अवस्था ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता हा मला त्याच्यामध्ये दिसून आला.
आणि जर हा फरक एखाद्या वनस्पतीमध्ये एखाद्या फुलझाडामध्ये जर होत असेल तर माणसाच्या जीवनामध्ये तर नक्कीच होऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे मी हे ह्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून सांगू इच्छितो की तुम्ही जर कलाक्षेत्रामध्ये येत असाल तर रियाज आणि त्याला तितका वेळ देण्याची तयारी तुमची असली पाहिजे. बरोबर. तनय, तुझ्या या बासरीवादन क्षेत्रात आपल्या मित्रमैत्रिणींना यायचं असेल तर त्याचं प्रशिक्षण कुठे घेता येईल, शिवाय या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी काय असतील याबद्दल काय सांगशील? आत्ता सध्या जर आपण बघितलं तर अनेक संधी उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळामध्ये ज्यांना संगीत शिकायचं होतं त्यांना इतक्या वाटा नव्हत्या, परंतु आत्ता जर बघितलं तर सोशल मीडिया, आत्ता सांगितलं की सोशल मीडियाचे जितके दुष्परिणाम आहेत तितके चांगले परिणाम सुद्धा आहेत, तर त्याचा वापर करून आपण संगीतामध्ये शिक्षण सुद्धा घेऊ शकतो. सध्या अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. अनेक ठिकाणी आपण आता बघतो की गुरुकुल पद्धती पुन्हा निर्माण होत आहे. पूर्वीच्या काळामध्ये जसं की गुरु शिष्यामध्ये एकत्र राहून शिक्षण व्हायचं, त्या पद्धतीचं शिक्षण आत्ता सुद्धा चालू आहे. जसं की मी आत्ता शिक्षण घेतो तिथं सुद्धा एक गुरुशिष्य परंपरेनुसार शिक्षण घेतलं जातं. अशा अनेको संस्था आहेत जिथं गुरुशिष्य परंपरेतून कलायचं शिक्षण दिलं जातं. आणि ह्यात मला असं वाटतं की तुम्ही जर या क्षेत्रामध्ये करिअरच्या दृष्टीने जर बघत असाल तर योग्य गुरु निवडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. आणि योग्य गुरु, योग्य इन्स्टिट्यूट जर निवडून तुम्ही जर त्याच्यामध्ये शिक्षण घ्यायला चालू केलं तर तुम्हाला चांगलं शिक्षण घेता येईल असं मला वाटतं. नक्कीच. तनय, तू फ्लूट ट्रेनर म्हणून काम पाहतोस, तर या क्षेत्रात आपल्या मित्रमैत्रिणींचा तरुणाईचा प्रतिसाद कसा आहे, तुला काय वाटतं? अगदीच उत्तम प्रतिसाद मला मिळत आहे. मी आता जिथं शिकवत आहे त्याच्यामध्ये जर म्हटलं तर अगदी 70-75% युवक युवती शिकू इच्छितात. बरं. कारण असं म्हटलं जातं की भारतीय शास्त्रीय संगीत हे जरी रटाळवाणं जरी वाटत असलं तरी तितकं नाहीये. नक्की. कारण त्यामध्ये एकदा का आवड निर्माण झाली की त्यात काय मजा आहे ती नक्कीच कळते. आणि ह्याच्याकडे युवक युवती जास्त वळत आहे त्याचा मला अत्यंत आनंद होतो. कारण सध्याच्या काळात आपण जर काही वर्षांपूर्वी जर बघितलं तर अनेक असे चित्रपट आले जे संगीतावरती आधारित होते, शास्त्रीय संगीतावरती, आणि त्याच्यामध्ये त्यांना आवड निर्माण होऊन ते शिकावं अशी त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण झाली. आणि ते जेव्हा शिकायला येतात, मी जेव्हा त्यांना सांगतो की मी भारतीय शास्त्रीय संगीत शिकवतो ना की कुठलं फ्युजन किंवा वेस्टर्न सॉन्ग शिकवतो, तर ते अगदी आनंदाने तयार होतात की आम्हाला हे भारतीय शास्त्रीय संगीत शिकायला आवडेल. कारण जेव्हा ते शिकायला येतात तेव्हा शिकायला आल्यानंतर काही जणांचा, म्हणजे 10,000 विद्यार्थी असतील तर त्यातल्या 4 जणांचा असा प्रश्न असतो की शास्त्रीय संगीत म्हणजे काय. तर त्यांना जेव्हा आपण व्यवस्थित समजावून सांगू की भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे काय, त्याचं महत्व काय आहे, हे जेव्हा समजावून सांगू तेव्हा ते शिकायला अगदीच उत्सुक असतात. आणि जसजसे ते त्यामध्ये शिकत जातील त्यांना आवड ही आपोआप निर्माण होत जाते असं मला वाटतं. तुझे आवडते बासरीवादक कोणते आणि त्यांच्याविषयी तू आम्हाला थोडंसं सांग. अनेक बासरीवादक आहेत आपल्या भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर सुद्धा आहेत. कारण प्रत्येकाची वादनशैली वेगळी असते. जरी घराणं एक असलं, राग एक असला, त्याचं ग्रामर जरी एक असलं, बासरी जरी एक असली, तरी प्रत्येकाची वादनशैली प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची शैली ही वेगळी असते. बरोबर. त्यामुळे वादकांमध्ये प्रकार पडतात. अच्छा. आणि आपल्याला जे आवडतात ते आपल्या मनाशी भिडतात म्हणून आवडतात. अर्थात मी ज्यांच्याकडे आता बासरी शिकतोय ते माझे अतिशय आवडते बासरीवादक आहेत. अधिक पंडित हरिप्रसाद चौरसियाजी आहेत ज्यांनी बासरीवादनामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य दिलं. कारण पूर्वीच्या काळामध्ये बासरी हे फक्त अकंपनी इन्स्ट्रुमेंट म्हणून जाणलं जायचं, परंतु शास्त्रीय संगीतामध्ये बासरी हे एक सोलो परफॉर्मन्स, एकल परफॉर्मन्स होऊ शकतो इतपत त्यांनी बासरीला एक प्राईड निर्माण केलं. त्यामुळे त्यांच्याविषयी आदर, प्रेम आणि आवड ही अर्थात आहेच. यानंतर आपण तुझ्या शिक्षणाकडे थोडं बोलूया. तू म्हणालास तुझं कृषी क्षेत्रात शिक्षण झालेलं आहे. आम्हाला असं कळलं की तू परदेशातही या शिक्षणासाठी जाऊन आला आहेस. हो. त्याविषयी थोडं सांग. परदेशात म्हणजे इस्रायलमध्ये माझी फेरी झाली होती. कारण मी जिथं शिक्षण घेतलं कृषीचं, BSc ऍग्रिकल्चर जिथं केलं, आपल्या सगळ्यांना माहीत असेल की प्रत्येक कॉलेजेसमध्ये किंवा प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये एक अशी संधी असते की भारतातील विद्यार्थी परदेशामध्ये पाठवून तिथील शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध असते. तर त्यातली एक संधी मला मिळाली. कारण इस्रायल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृषी क्षेत्रामध्ये अतिशय प्रगतशील आहे, अतिशय प्रगती केलेला देश आहे. कारण तिथे अजिबात पाणी नसताना त्यांनी मोठमोठ्या शेती निर्माण केल्या, चालू केल्या, प्रोडक्शन चांगलं केलं. तर मला संधी अशी मिळाली की भारतातून 25 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये पाठवलं जातं, ज्याच्यामध्ये संपूर्ण त्यांचा खर्च हा महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा इंडियन गव्हर्नमेंटकडून केला जातो. आणि त्यामध्ये मेरिटनुसार किंवा त्यांच्या कुवतीनुसार त्यांना 25 विद्यार्थ्यांना भारतातून पाठवलं जातं. आणि मला सांगण्यात अतिशय आनंद होतो की त्यातील एक विद्यार्थी मी होतो. अरे वा, मस्तच. तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे. थँक्यू. तर
आज तुझ्यासारखे अनेक युवक युवती, तुझ्या शिक्षणातच बघितलं तर कृषी क्षेत्रातल्या अनेक युवक युवती स्पर्धा परीक्षा देत आहेत, अनेक वर्षे मेहनत घेत आहेत, या सगळ्यात त्यांचं मानसिक आरोग्य कुठंतरी हरवत चाललेलं आहे. अशा वेळी सुंदर कला जोपासणं हे निश्चितच स्ट्रेस बस्टर आहे. यावर तुझं काय मत आहे? कला ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक चांगला स्ट्रेस बस्टर आहे असं मला वाटतं, कारण परमेश्वरानं जन्माला घालताना प्रत्येकामध्ये कुठली ना कुठली कला ही दिलेलीच असते. कला इन द सेन्स गायन वादन नृत्य इतकंच नसून अनेक कला, 65-64 कला आपल्या भारतीय शास्त्रांमध्ये उल्लेख केलेला आहे. तर त्यातली कुठली ना कुठली एक तरी कला प्रत्येक माणसात असतेच असते. तर आत्ताचं जर युग बघितलं तर धावपळीचं अतिशय युग आहे. तर ह्या युगामध्ये जर आपण एक जरी कला आपल्या आयुष्यामध्ये जोपासली तर आपला मानसिक तणाव कमी करता असं मला वाटतं. आत्ताचे जे युवक आहेत जे स्पर्धा परीक्षा देत आहेत किंवा ज्यांच्यावरती शिक्षणाचं दडपण आहे किंवा जे दिवस रात्र मेहनत करतायत स्पर्धा परीक्षांसाठी, तर मी त्यांना आवर्जून सांगेन की दिवसातून किमान एक 15-20 मिनिटं तुम्ही संगीत जर ऐकलं तर तुमचा मनावरतील तणाव कमी होईल. कारण आपण तसं जर बघितलं तर प्रत्येक व्यक्ती ह्या मोबाईलमध्ये दिवसातील अनेक तास वाया घालत असतो. तर ते तास वाया घालवण्यापेक्षा जर सदुपयोगी लावलेत कलाक्षेत्रामध्ये तर ते आपल्याला उपयोगी पडतील. आणि आपला जर मानसिक तणाव जर कमी झाला तर त्याचा फायदा आपल्या शिक्षणामध्ये सुद्धा होईल असं मला वाटतं. आता तू इतक्या अचीवमेंट केल्या आहेस, इतक्या छान गोष्टी केल्या आहेस, त्याबद्दल तुझं कौतुक आहेच. भविष्यात तुझे काय प्लॅन आहेत? अचीवमेंट्स तर केले आहेत, पण जेव्हा मी ह्या क्षेत्रामध्ये आलो तेव्हा अचीवमेंट्स कराव्या किंवा ह्या स्टेजवरती परफॉर्म करावं असं मनात न धरता मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी सुद्धा एक छंद म्हणून चालू केलं होतं. परंतु त्याच्यामध्ये आवड इतकी निर्माण झाली की ते करिअर म्हणून मी त्याच्याकडे बघायला लागलो. आणि त्यामध्ये आपोआप मी माझ्या कलेशी प्रामाणिक असल्यामुळे आणि गुरूंचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये मला अचीवमेंट्स मिळत गेल्या. याच्या पुढचे प्लॅन्स असतील तर मला एक उत्तम बासरी वादक तर बनायचं आहेच. देश विदेशामध्ये बासरी वादन करून आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताला कसं टिकवता येईल आणि तरुणाई पुढे आणि प्रत्येक प्रेक्षकांपुढे कसं टिकवता येईल ह्याच्यामध्ये मला कार्य करायचं आहे असं. आणि आम्हाला आशा आहे की तू नक्कीच तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचशील. तर तुझं असं काही ध्येय किंवा इच्छा आहे का की मला इथे एकदा तरी बासरी वादनाची संधी मिळायला पाहिजे असं काही? असे अनेक रंगमंच आहेत जिथं प्रत्येक गायकाला प्रत्येक वादकाला परफॉर्म करण्याची इच्छा असते. मला सुद्धा आहे, कारण भारतामध्ये काही फेस्टिवल्स आहेत जसे महाराष्ट्रामध्ये सवाई गंधर्व असेल, सप्तक फेस्टिवल असेल, जर विदेशामध्ये जर बघितलं तर दरबार फेस्टिवल असेल. तर अशा ह्या मोठमोठ्या स्टेजवरती परफॉर्म करण्यात जर मला मिळालं तर एक सुवर्ण संधी आहे असं मी समजतो. तर आता कार्यक्रमाच्या शेवटी आजच्या तरुणाईला अर्थात आपल्या मित्रमैत्रिणींना तू काय संदेश देशील? मी सर्व मित्रमैत्रिणींना हे सांगू इच्छितो की तुम्ही आवर्जून कलाक्षेत्रामध्ये या, कारण कलाक्षेत्रामध्ये इतक्या सगळ्या सुवर्ण संधी उपलब्ध आहेत. आपण फक्त एका सीमेपर्यंत त्याच्याकडे बघतो त्यामुळे आपल्याला समजत नाहीत की ह्यात किती संधी उपलब्ध आहेत. पण जर तुम्ही जर त्याचा सखोल अभ्यास केला तर अनेक संधी उपलब्ध आहेत. आणि जर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये येऊ इच्छित असाल तर त्याच्याशी प्रामाणिक राहून तुमची जिद्द कायम ठेवून त्यामध्ये रियाज आणि सातत्य ठेवून काम करण्यासाठी या, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तर तनय, आज तू आमच्यासोबत होतास, आपल्या श्रोत्यांना तू तुझे अनुभव, तुझा प्रवास शेअर केलास, खूप छान वाटलं. तू केलेलं मार्गदर्शन नक्कीच मोलाचं ठरेल. तुझे खूप आभार आणि तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.